आणि आता वेगळं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं असताना सुद्धा त्याच्यापेक्षा घासून नाही ठासून मला लोकसभेवरती तुम्ही पाठवलं त्याचा अभिमानपूर्वक उल्लेख आणि मी तरी करतोय. नितेश राणे सरकार एखादा बेजार वक्तव्य करत असेल त्याचा सुद्धा जाहीररित्या निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे. सत्तेमध्ये केवळ सत्तेसाठी आम्ही नाही आहोत, आमचे विचार आमची विचारसरणी या विचाराला ठाम ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. आता शिवंतांच्या या श्रीमंत पेशव्यांच्या भूमीत या विभागाचा खासदार म्हणून मी आपलं सुरुवातीलाच मनापासून अंतकरणापासून स्वागत या ठिकाणी करतो. अनेक वेळेला आपण शिवंतांच्या परिसरामध्ये आलात, या सगळ्या परिसराचं विकासाचं कामाचं चित्र बदलवण्यासाठी तुमची मोलाची साथ आम्हाला मिळाली. एकेकाळी या राज्याचं नेतृत्व या मतदारसंघाने बॅरिस्टर अंतुल सर्वांच्या रूपाने अनुभवलं. एक संवेदनाशील प्रशासनावरती वकूफ असलेलं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काय काम करू शकतं हे बॅरिस्टर अंतुल साहेबांनी त्या कालखंडामध्ये दाखवलं. जशी त्यांनी संजय गांधी निराधारची योजना आणली, दादा मला अभिमान वाटतोय की आज आपण लाडकी बहीण योजना आणत त्या योजनेचं फुलचं पाऊल टाकलं. त्याच्याबद्दल मी तुमचं सुरुवातीलाच अंतकरणापासून मी अभिनंदन करू इच्छितो. राज्यभरामध्ये महिला भगिनींच्यासाठी क्रांतिकारी योजना करण्याचं ज्यावेळेला तुम्ही मनोगत व्यक्त केलात, या राज्याचा मी अर्थसंकल्प मांडला, मी ज्यावेळेला शिवर्धनचा आमदार म्हणून निवडून आलो होतो, पण 10 वेळेला अर्थसंकल्प मांडण्याचं भाग्य या राज्याच्या निर्मितीपासून एकमेव नेत्याला मिळालं, त्याचं नाव आहे अजितदादा पवार. आणि 10वा अर्थसंकल्प मांडत असताना या राज्यातल्या महिला भगिनींच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज युगपुरुष युगप्रवर्तक हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असतानाच रयतेचं राज्य उभा करणारा छत्रपती शिवाजी महाराज, सामाजिक समतेचा हुंकार देणारा बाबासाहेब आंबेडकरांचा 14 जानेवारीचा ऐतिहासिक सत्याग्रह, दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं हरिहरेश्वरचं तीर्थक्षेत्र, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या विचारधारेतून आपण सगळेजण त्या ठिकाणी काम करतात. आपल्याला अधिक संवाद करत आहे, मी तर वारंवार या जनतेशी गेले 20 वर्ष सतत संवाद करत आलो, पण मला अभिमान वाटतोय की हा सगळ्या मतदारसंघामध्ये निसर्गाची उधळण खूप मोठ्या प्रमाणावरती झाली असतानाच सर्वांना सोबत घेऊन विकास करण्याची पावलं त्या ठिकाणी आम्ही टाकली आणि आपली पूर्णपणाची साथ आम्हाला त्या ठिकाणी त्यानिमित्ताने मिळाली. आज लाडकी बहीण नावाची योजना तुम्ही समजा महाराष्ट्रामध्ये दादा त्या ठिकाणी दिलीत, वेगवेगळे प्रवाद त्या कालावधीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. एक तर ही योजना फसवी अशी टीका सुरुवातीच्या कालावधीमध्ये केली गेली, राज्य दिवाळखोरीमध्ये काढले गेलेले अशी टीका सुद्धा केली, राज्याचं नेतृत्व करण्याने अशा पद्धतीची टीका करावी याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेदनाही झाल्या. ज्यांना राज्याचा अर्थसंकल्प काय माहिती आहे, महाराष्ट्रासारख्या राज्याची आर्थिक स्थिती ज्यांना माहिती आहे, दीर्घकाळ राज्याचं नेतृत्व ज्यांनी केलंय, त्यांनी या योजनेवरती टीका करत असतानाच ही योजना फसवी अशा पद्धतीची टीका केली गेली. महाविकास आघाडीच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी उच्च न्यायालयामध्ये जात माझ्या महिला भगिनींच्यासाठी सुरू केलेली योजना रद्द करावी म्हणून न्यायालयाकडे धाव घेतली, पण उच्च न्यायालयाने सुद्धा चपराक दाखवत माझ्या महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना शक्ती देणारा हा कार्यक्रम तसा योग्य आहे याच्यावरती न्यायालयाने सुद्धा त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलं. त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं की आपल्या खात्यातच जमा पैसे होणार नाही, तुमची लेख बहीण असलेल्या आदिती या मतदारसंघातून निर्वाचित झाली आणि आज तिने सांगितल्याप्रमाणे 1,07,00,000 महिला भगिनींच्या खात्यात 3,000 रुपये जमा झाले. ढोबळ मानाने पत्रकार मित्र याची रक्कम 4,800 कोटी रुपये होते. एका वेळेला राज्याच्या इतिहासात, एका वेळेला देशाच्या इतिहासात थेटपणाने व्यक्तिगत लाभार्थींच्या खात्यामध्ये जमा होण्याचा आगावेगा विक्रम महाराष्ट्राने माझ्या महिला भगिनींच्या द्वारे या ठिकाणी केला, त्याचा सुद्धा मी अभिमानपूर्वक उल्लेख त्यानिमित्ताने करू इच्छितो. नंतर सांगितलं गेलं की लगेच पैसे काढा, त्याच्याबद्दलची सुद्धा शासकता तुमच्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. आज तर काँग्रेस आणि इतर पक्षाचे नेते वारंवार सांगतात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार चुकून माकून आलं तर ही योजना बंद केली जाईल. मला नम्रपणे आपल्याला साथ घालायची आहे, ही योजना बंद कधी होणार नाही. हा अजितदादाचा तुम्हा भगिनींनी दिलेला वादा त्या ठिकाणी आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्तीला योग्य वेळी जागा दाखवण्याचं काम तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी करावं लागेल.
मला अभिमान वाटतोय की मला याच लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा लोकसभेवरती जाण्याची संधी मिळाली. महायुतीच्या घटक पक्षाने मला मदत केली, मग शिवसेना असेल, भारतीय जनता पक्ष असेल, पण माझ्या शिवधन मतदारसंघातील जनतेने, रायगड लोकसभा मतदारसंघातील जनतेने 19 सालामध्ये ज्यावेळेला मोदी नावाचा झंझावात चक्रीवादळ देशामध्ये आलं होतं त्या, आणि आता वेगळं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं असताना सुद्धा त्याच्यापेक्षा घासून नाही ठासून मला लोकसभेवरती तुम्ही पाठवलं त्याचा अभिमानपूर्वक उल्लेख आणि मी तरी करतोय. आपल्या सर्वांच्या समोर मला सांगायला अभिमान वाटतोय मुश्ताक भाई, एनडीएचे ज्यावेळेला बैठक दिल्लीमध्ये झाली त्यावेळेला वाढवण बंधाराच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार निर्णय घेणार होतं. दादांना सोबत घेत मी मोदी साहेबांची भेट घेतली, अमित भाईची भेट घेतली, त्यांना सांगितलं की वाढवणचं बंधार समुद्र कोकण किनारपट्टीसाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. पण माझं दिघीचं पोट ज्याच्या सगळ्या परिसरामध्ये दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरच्या नावाने औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी बसू शकेल याच्या संदर्भातला निर्णय भारत सरकारने घेतला पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावरती आम्ही लोकसभेची निवडणूक लढलो आणि आज मला सांगायला अभिमान वाटतोय माझा निकाल 4 जूनला लागला. निकाल लागला म्हणजे लोकसभेचा निकाल लागला. माझ्या अंगावरची राजकीय हळद अजून उतरली नाही, त्याच्या अगोदरच दिघीच्या परिसरामध्ये आज दिघीत श्रीवर्धन तालुका, मुरुड तालुका, मसळा असेल, तळा असेल, माणगाव तालुक्याचा भाग, काही रोहा तालुक्याचा भाग, 40,000 कोटी रुपयाची औद्योगिक गुंतवणूक करणारा निर्णय भारत सरकारने त्या ठिकाणी जाहीर केला. ज्या कारणासाठी तुम्ही मला लोकसभेमध्ये पाठवलं त्याचं पहिलं पाऊल त्या ठिकाणी उचललं गेलं, ज्याच्यातून 5 लाख नोकऱ्या त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत. सांगण्याचा मतितार्थ असं आहे, पर्यटनावरती आधारित रोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी झाली, पण थेटपणाचा रोजगार करण्याची पावलं आपल्याला त्या ठिकाणी उचलली गेली पाहिजेत. गावागावात तालुक्या तालुक्यामध्ये आज 30-35% घरांना खुरप, या वेदना आम्हाला सर्वांनाच आहेत. या वेदनेवरती मात करण्यासाठीच अजितदादांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये आम्ही सहभागी त्या ठिकाणी झालो. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रवाद निर्माण करण्यामध्ये आरक्षण जाणार, संविधान बदललं जाणार असं म्हटलं गेलं. म्हणजे आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक तरीची भूमिका आंबेडकरी जळगावच्या जनतेच्या मनामध्ये झाली, आदिवासी बांधवांच्या मनामध्ये त्या ठिकाणी झाली, महाराष्ट्रामध्ये वेगळं वातावरण त्या कालावधीमध्ये निर्माण करण्यात आलं, अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेच्या बाबतीमध्ये एक वेगळं वातावरण संबंध देशभरामध्ये निर्माण करण्यात आलं. पण दादांनी साम अनेक वेळा सांगितलं, मी अनेक वेळा या गोष्टीचा उल्लेख केला की जरी एनडीएमध्ये आम्ही सहभागी झालो असलो सरकारमध्ये, तरी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचाराच्या विचारधारेपासून सुदभर सुद्धा आम्ही बाजूला गेलो नाहीत, त्याच विचारधारेवरती आम्ही काम करणार आहोत ही भूमिका घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम करतो. नितेश राणे सरकार एखादा बेजार वक्तव्य करत असेल त्याचा सुद्धा जाहीरित्या निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दाखवली आहे, हे सुद्धा मला या ठिकाणी सांगायचं आहे. सत्तेमध्ये केवळ सत्तेसाठी आम्ही नाही आहोत, आमचे विचार, आमची विचारसरणी या विचाराला ठाम ठेवत उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत. आणि मला सांगायला अभिमान वाटतोय जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने 40 मतदारसंघामध्ये आम्ही फिरलो, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, मुंबई, आणि आज कोकणातली पहिली सुरुवात शिवधनपासून होत आहे. वातावरण झपाट्याने बदललं जात आहे, लोकसभेसारखं वातावरण होणं झालेलं नाही, राहिलेलं नाही. आता अजितदादांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणारा वर्ग प्रचंड प्रमाणावरती वाढतो आहे. आणि तुम्हा महिला भगिनींची साथ, नोव्हेंबर महिन्यामध्ये ज्याला विधानसभेचे निकाल लागतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासहित महायुती सत्तेवरती येईलच असा विश्वास सुद्धा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. अनेक कामं बोलता येतील, करता येतील. एकेकाळी बॅरिस शांतुले साहेबांनी सागरी महामार्गाचं स्वप्न बघितलं होतं, दादा आज अटल सेतू झाल्यामुळे मुंबईचा प्रवास कमी झाला, रेवस करंजा असेल, सायावचा ब्रिज असेल, दिघी ते तुरमाडीचा ब्रिज असेल, मगाशी आपण हरिहरेश्वरला गेलो होतो ते बाणकोट बांधणार ते बाणकोटचं पूल असेल, हे सागरी महामार्गाचे पूल त्या ठिकाणी झाले तर त्याचा फायदा सुद्धा नक्कीच त्या ठिकाणी होईल. आज मी आपल्याला दादा विनंती करतो आहे, मी अनेक वेळेला प्रयत्न केला, एकेकाळी अंतुले साहेबांनी, रवींद्र राऊत साहेबांनी प्रयत्न केला, श्रीवर्धनपासून थेट हरिहरेश्वरचा जर काही पूल झाला तर 16 किलोमीटरचा प्रवास वाचतो आणि श्रीवर्धनला बायपास रस्ता सुद्धा मिळतो. माझी आपल्याला एवढीच विनंती आहे, अर्थसंकल्प पुन्हा एकदा डिसेंबर महिन्यामध्ये सप्लिमेंटरी तुम्ही मांडणार आहात, त्यावेळेला या महत्वाच्या कामाला त्या ठिकाणी मान्यता मिळावी एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो. अभूतपूर्व संख्येने आपण या ठिकाणी आलात, माझ्या महिला भगिनी आल्या, मतदारसंघातील, जिल्ह्यातील, या सर्वांचंच मनापासून त्या ठिकाणी ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.